सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसंमेलने या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित सर्व भाविकांचं ज्यांचं मनपूर्वक प्रेम दरक्षित त्यांच्यावरती आहे असे सर्व विभागांतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राकेश पवार आणि अच्युत तोंडरेकर हे जे कुठे असतील खूप लवकर त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली पण आता कुठे दिसत नाहीत. तरीवा ते जिथे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. राकेश पवार अत्यंत उत्कृष्ट आणि चाणाक्ष नेतृत्व आहे. अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे त्यांचं कार्य. नितीनजी पवार असतील अच्युत गोरबोले असतील अशा लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने ते हाताळलं. मानगावकरांनी एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य आपल्या शेजारी तालुक्याला केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल ते अच्युत तोंडलेकर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार तारीने येतात त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. राकेश पवार एक चाणाक्ष नेतृत्व मी नेहमीच त्यांना म्हणत असतो. त्यांचंही या ठिकाणी म्हणा शब्दसंमेलनाने स्वागत करतो. ज्ञानेश्वर सुतार कुठे या ठिकाणी असतील त्यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि मग जेव्हा कोरोना हा काळ संपला त्याच्यानंतर एकदा जोरदार मुसंबी आणि भरारी घ्यायची असं जेव्हा म्हणत आलं मांजुर्णेकर हे वेगळं रसायन आहे. जेव्हा मनात येईल म्हणजे लाट मारून तिथं पाणी काढेल आतापर्यंत त्याच्या विकास कामात आपले अमूल्य आणि अतुलनीय योगदान प्रति आम्ही आपले कृतज्ञ आहोत. आपल्या या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करीत आहोत. प्रेरणादायी कर्तृत्वाचा सन्मान करताना आम्हा सर्व मांजुर्णेकरांचे विशेष आनंद होत आहे. जन्मान्य बुराचर्जी वगैरे साहेब धन्यवाद. आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने या गावांवरती प्रेम दाखवलंच आणि या गावाच्या प्रत्येक विकास कामामध्ये आपला मौलाचं सहकार्य मिळालं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित त्यानंतर गावातील लोकांना ज्या पद्धतीने पैसे देण्यासाठी प्रवृत्त आपण केलंच आपल्या वाणीतून आलेल्या प्रत्येक शब्दाला गावाने होकार दिला आणि त्यांच्या माध्यमातून भरक्षक साहेबांनी उच्चांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. यानंतर मानगाव शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्माननीय अॅडव्होकेट मानकर साहेब ज्यांच्या नेतृत्वात शिवसेनेची घोडदौड अत्यंत जोरदारपणे अत्यंत नियोजन पद्धतीने विरोधकांना समजण्याच्या आधी डावपेच हे मानकर साहेबांचं गुपित आहे, यशाचं गुपित आहे. आणि आज मानकर साहेबांचा मला वाटतं पहिल्यांदाच मांजुण्यामध्ये आगमन झालं असेल आणि त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ मांजून उपस्थित. विनंती आहे की आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गोटात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर उपतालुका प्रमुख नितीन पवार. नितीन पवारांचं या गावाशी एक चांगलं भावनिक नातं आहे. मांजुर्णेकरांचा फोन हा ते उचलतातच आणि केवळ उचलत नाही तर फोनाआधी त्यांचं काम पूर्ण करतात असं हे नवीन व्यक्तिमत्व आम्हाला अभिमान आणि खूप. नितीनजी पवार यांचा या ठिकाणी शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार. ग्रामस्थ मंडळ मौजे मांजुर्णे मुंबईकर आणि शरदकर यांच्या माध्यमातून या विभागाचं एक उत्कृष्ट नेतृत्व धडाकेबाज नेतृत्व आणि अल्पावधीत काही यायचं आहे. आणि सन्माननीय सावंत यांचं या ठिकाणी अत्यंत चांगल्या विभागात अत्यंत अल्पावधीत सन्माननीय बरोचजी गोगळे यांनी कोट्यावधी रुपयांचं या विभागामध्ये जे कार्य केलं त्याला या सर्व विभागातील नेते अत्यंत महत्वाचे. मी राजाभाई रणपिसे आणि सन्माननीय बरोचजी गोगळे साहेब यांना विनंती करेन की या नवीन राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याच्या भावनेने ते या ठिकाणी आलेले आहेत. सुरतमध्ये स्थायिक होत्या त्या आता या ठिकाणी स्थायिक होत आहेत. पण मला विश्वास आहे त्यांचा पायगुण चांगला आहे. ते आल्यानंतर मला वाटतं 3 ते 4 कोटीचे कामं या ग्रामपंचायतीमध्ये आता होत आहेत. अत्यंत ज्यांना आवड आहे ज्यांना क्रिकेट ची बॅट आणि बॉल मला वाटतं 42-45 वर्ष वयापर्यंत ते आज पण अत्यंत नवतरुणांसारखं खेळतात असे सन्माननीय महेश कोंडेकर. नक्कीच राजकारणाच्या व्यासपीठावरती नेते किती ते मला माहिती नाही पण गणेश समोर हे माणुसकीचं नातं जपणारं एक चांगलं व्यक्तिमत्व आहे असं आम्ही मानतो. अत्यंत चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून या विभागाला मिळालेलं आहे. त्यांना पुष्पगुच्छ शाल आणि सन्मान चिन्ह देण्यात येत आहे.
या सामाजिक क्षेत्रात सुद्धा ते चांगले कार्य करतात असे आमचे आवडते नेतृत्व सन्माननीय सुधीरजी पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करतो मारुती मधुराम रणपिसे यांना, त्याचप्रमाणे सन्माननीय तुमचं म्हणजे ऐका ना, तुमच्याकडून आलेले सर्व लोक झाली काय? हा येस. यानंतर ज्ञानेश्वरजी होते सर, सर त्याचप्रमाणे मारुती मोकाशी एक ज्येष्ठ शिवसैनिक, त्याचप्रमाणे माजी उपसभापती आणि सरपंच यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. ग्रामस्थ मंडळ मोजे मांजुने यांच्या माध्यमातून संजय मोकाशी अत्यंत हुशार आणि चाणाक्ष नेतृत्व, जर सल्ला कुणाचा ऐकायचा व्यासपीठावरती त्यांचं मोठं कार्य आहे. मी विनंती करतो गणपत रणपिसे यांना की त्यांनी अच्युतजी तोंडेकर साहेब यांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर राकेश पवार वामन रणपिसे माध्यमातून राकेश पवार चाणक्य नेतृत्व यांचं या ठिकाणी वामन रणपिसे यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात येत आहे. मी राजाभाऊ रणपिसे यांना विनंती करतो की सन्माननीय प्रकाश रणपिसे यांचा या ठिकाणी सन्मान यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. श्री सन्माननीय राजाभाऊ रणपिसे यांच्या माध्यमातून हा विशेष सत्कार. त्यानंतर या ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ बद्दल बरंच काही बोलता येईल. माहेरवाशिनी अत्यंत चांगलं कार्य या गावासाठी केलं. अनेक माहेरवाशिनी या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाल्या. गेले दोन दिवस पुन्हा एकदा आमचं नातं तुमचं नातं पुन्हा एकदा जागृत केलंच, भावाबंधूचं नातं पुन्हा एकदा जागृत केलंच, लेखी चुलीचं नातं, लेखी मुलीचं नातं, लेखा आईचं नातं पुन्हा एकदा जागृत केलंच, आत्याचं नातं एकदा जागृत केलंच, मावशीचं नातं जागृत केलंच, अशा सर्व महाराजांच्या कार्यक्रमामध्ये. आणि आत्ताच त्या माणगावच्या एका संघटनेशी अशा जॉईन होत आहेत की त्या समाजसेविका म्हणून पुढे भविष्यात मोठं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे. एक गावचा नागरिक म्हणून क्रिकेट क्लबचे कर्णधार आणि दोस्ती ग्रुप आणि अत्यंत प्रत्येक नवीन नवतरुणांमध्ये शेवटेश बॉय शेवटेश गर्ल्स यांचा लाडकं नेतृत्व ज्याच्या हॉकीला 50 मुलं उभी राहतात अशा पद्धतीचं हे नवीन उत्कृष्ट नेतृत्व. भजन असेल, कीर्तन असेल, गाणं असेल, क्रिकेट असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जे मी नेतृत्व म्हणत असे मी सेवक म्हणेन. एकदा जोरदार डाला पांडुरंग रणपिसेसाठी, त्याने गेले 3 महिने ज्या पद्धतीची सेवा दिली त्या सेवेला हा सलाम आहे. धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच हिंदू आदर्श सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आपले लाडके आमदार कार्यसम्राट असे सर्वांना खरोखरच आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या गावामध्ये रस्ता नाही ते फक्त नाव सांगा, या गावामध्ये रस्ता पाणी असो कुठलीही सुविधा असो ती पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर गेली 15 वर्ष जे रात्रंदिवस लोकांसाठी दिसत आहेत, लोकांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत असे आपले कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगवले साहेब, तसेच आपले गावचे लाडके सुपुत्र आणि ज्यांनी खरोखरच 3 महिन्यामध्ये मंदिराची बांधकामाला सुरुवात झाल्यापासून 3 महिन्यामध्ये पूर्ण करून दाखवलं असे आमचे राजाभाऊ आमचे बंधू राजाभाऊ रणपिसे तसेच व्यासपीठ. आज सर्वांना सांगायची एकच इच्छा वाटते की खरोखर गेली मला वाटतं एक 25 वर्षापासून एक लोकांची इच्छा होती, कारण तेव्हा जेव्हा मंदिर बांधलं होतं आपण आशिषमध्ये तेव्हापासून म्हणजे मंदिर लोकांच्या मनासारखं नव्हतं झालं, कारण तेव्हा आपल्या गावात पाणी नव्हतं, रस्ता नव्हता, त्यातून पण आपण गावामध्ये एक वास्तू उभी केली होती, मंदिर उभं केलं होतं आणि त्या आशिषमध्ये मला वाटतं ते निजामपूर विभागातल्या पहिलं मंदिर आशिषमधलं असेल मीच केलं होतं. पण त्या टायमापासून लोकांची एक इच्छा होती की एक भव्य दिव्य आणि एक चांगलं सुशोभित मंदिर आपल्या गावामध्ये व्हावं आणि आज ते अगदी सांगायचं तर गेल्या गणपतीमध्येच शेतकडे मी प्रस्ताव मांडला की असं लोकांची इच्छा आहे
आणि मंदिराचं काम सुरू करणार आहात तर तुमच्याकडून किती होऊ शकतं? तर तेव्हा शेटने एकच सांगितलं की तुम्ही फक्त मंदिराला सुरुवात करा, बाकी तुम्ही बघेल. पण तरी पण बोललो तुम्ही एक हे तर करा. तर शेटने त्या टायमाला एक 10 लाखाची आपल्याला सुरुवातीला एक हे केली होती. आणि नळानंतर राजाभाऊंकडे आम्ही सांगितलं की साहेब 10 लाखाचं हे बोललं, तर भाऊंनी हे केलं की काही तुम्ही घाबरू नका, आम्ही स्वतः जाऊन शेटशी बोलेल. आणि शेट आणि राजाभाऊ आणि आम्ही दोघांनी पण प्रस्ताव शेटकडे मांडला आणि शेटने परत 20 लाखाची निर्णय जाहीर केली. आणि त्यांच्या माध्यमातून हे मंदिर खरोखर आज आपल्याला सर्वांना बघायला मिळत आहे. आज मला एकच वाटतं की या गावामध्ये खूप काही कामं शेटच्या मार्फत झालेली आहेत आणि असा माणूस आपल्याला मिळणं म्हणजे खूप कठीण आहे. म्हणून सांगतो की ज्याचा खल्ला असेल त्याची राखणं आपले गरज आहे. आज तर शेठच्या पाठी उभं राहणं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि जो आपल्याला आपल्यासाठी करत असेल त्याच्यासाठीच आपण करायचं आहे. जास्त बोलत नाही, एवढं बोलून मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. गणेश मूर्ती दिसेल त्यासाठीचं योगदान सन्माननीय गणेशजी सुतार या मूर्ती घडवल्या ज्या मिस्त्रींनी, ते सन्माननीय यांचेच मिताश्री होते आणि त्यांचे सोबत साहेब खूप मेहनत घेतात, दिवस रात्र जागता पहारा करतात असे सन्माननीय दाडवे साहेब यांचं सन्मान करण्यासाठी मी अजित बागडे यांना निमंत्रित करतो. अजित बागडे यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. मी गणेशजी समीर यांना विनंती करतो की आपण ज्ञानेश्वर यशवंत रणपिसे एस के भाटे माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन या गावचे सुपुत्र आता सध्या माणगावच्या आहे यांचाही या ठिकाणी शाहीर नितीन पवार, शाहीर नितीन पवार बोलताना आनंद वाटतो ज्यांनी युपीमध्ये जाऊन आपला धमाका दिला असे शाहीर नितीन पवार होता जोरदार डार आहे त्यांच्यासाठी रणपिसेच्या उपाध्यक्ष म्हणून कालभैरव भजनबाचे उपाध्यक्ष म्हणून ग्रामविकास आघाडी बाळ झाले संपलेलं आहे. अजून जर चुकून जास्त ग्रामस्थ मुंबईकर ग्रामस्थ सुरतकर ग्रामस्थ यांच्या वतीने श्री कालभैरव मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आणि या मंदिराचं ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते आपले सर्वांचे लाडके आमदार महाड बोलापूर माणगावचे आदरणीय भरतशेटजी गोगवले साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माणगाव वकील असोसिएशनचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय मानकर वकील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तालुक्याचे शिवसेना प्रमुख विभागातील सर्व शिवसेना प्रमुख त्यांचे सर्व सहकारी या गावचे सर्व आदरणीय ग्रामस्थ सरपंच उपसरपंच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व सासरेशी मुंबईकर ग्रामस्थ सुरतकर ग्रामस्थ आणि या गावचे सर्व आदरणीय ग्रामस्थ प्रमुख पाहुणे आणि मित्रांनो आमदार साहेब या ठिकाणी आवर्जून मी तुम्हाला विनंती करतो तर हे गाव तुम्हाला मानणारं आहे. या गावासाठी बरंच काही तुम्ही केलं आणि त्याची जाणीवही यातल्या ग्रामस्थांना आहे. हे मंदिर बांधायला जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा याच मंदिरात आम्ही मीटिंग घेतली आणि सर्व मुंबईकर आणि तिन्ही ग्रामस्थांचं असं एकमत झालं की आपण पैसे जमवायचे आणि किमान 3 वर्ष तरी आपण हे मंदिर बांधायचं नाही. परंतु मी त्यांना सांगितलं का बांधायचं नाही आणि एका रात्री त्याच बैठकीला 15 लाख रुपये ग्रामस्थांनी एका रात्री तयार केलं. तुम्ही 10 लाखाचा निधी प्रकाशला कबूल केलं होतं, प्रकाशला मी बोललो 10 लाख आपण आमदाराकडनं 20 लाख रुपयाचा निधी कसा आणायचा तो आपण ठरवू, तुम्ही मला सोबत घेऊन चला. आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही 20 लाखाचा निधी आम्हाला दिला, तो 2023-24 जरी दिला जर काल पत्र दिलं तरी आज मी प्रशासकीय मान्यता आणली ही तुम्हाला दाखवतो. त्यामुळं आमदारांनी 20 लाख रुपये या गावासाठी मंदिरासाठी दिले आहेत. हा रस्त्याच्या संदर्भात जेव्हा अडचण निर्माण झाली आमदारांना आपण फोन केला परंतु डांबर उपलब्ध नव्हती, कॉन्ट्रॅक्टर आपल्याच गावचे आहे उतेकर, त्यांना मी सांगितलं जर का तू रस्ता इथे केला नाहीस तर तुला आम्ही येऊन देणार नाही. तुम्ही लगेच या ठिकाणी खडी सर्व बोला आणली आणि इकडे देखील ग्रामस्थ आमच्या महिला सारवण करीत होते. आम्ही बोललो त्यांची परिस्थिती बघ, एक म्हातारी ज्या माणसं आहे तेव्हा या मुंबईच्या कोण नव्हत्या, सगळ्या इथल्या स्थानिक
वृद्ध महिला होत्या आणि त्यांनी बघितली परिस्थिती, त्याही त्यांनी खडी टाकून तोही रोलिंग करून आम्हाला दिलं. राहिलेलं डांबरीचं काम आहे ते लवकरच आमदार साहेब त्यांना सांगतील, ते पुढं करून देतील. परंतु आमदारांनी या मतदारसंघात मराठा समाजाला देखील 50 लाखाची निधी आपल्याला दिलेली आहे. निश्चित 50 लाख रुपये निधी नाही, लागणारी खडी वालू ही देखील आमदारांसाहेबांनी आपल्याला उपलब्ध, आपल्या समाजातलं एक नेतृत्व जर मोठं होत असेल. मी देखील आमदारांचा विरोधी एक कार्यकर्ता आहे, तर मला जेव्हा कळून चुकलं की आपण कुठेतरी चूक करतोय, आपल्या समाजाच्या माणसाला आपण विरोध करतोय, आणि मी प्रामाणिक ती चूक कबूल केली, मी आमदारांना शब्द दिला, बघ काही झालं तरी 3 वेळा मी तुमच्या विरोधात काम केलंय, पक्ष कुठलाही असो, पण येत्या आमदारकीच्या निवडणुकीला आम्ही उभं तुम्हाला मतदान करू. थोडीशी जिथे शंका आहे ते मी बोलून दाखवतो. वरती शिवसेनेत काही असेल आपल्याला त्या वादात जायची गरज नाही. इथला शिवसेनेचा नेता कोण, आपला विकास करणार कोण, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. काही ठिकाणी मला ज्या शंका आल्या त्या मी उघड बोललो, कारण जरी तुम्ही मुंबईला कुठल्या शिवसेनेला मानणारा का, इथली शिवसेना ही भरतशेटची शिवसेना आहे, इथला विकास आहे तो भरतशेटचा आहे, आणि भरतशेट्टी ज्याला जी काय आज तुम्हाला वाटत असेल तो या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि म्हणून मी सर्व मुंबईकरांना पण आवर्जून या ठिकाणी सांगतो, एखाद्याने जर का असा प्रयत्न केला तो आम्ही ग्रामस्थ कदापि सहन करू शकणार नाही, कारण इथं तो काम करतो तोच आमचा नेता, तोच आमचं दैवत. कोण तुम्हाला देणार आहे या गावाला 50-60 लाख रुपये? कुंभेवाडीचा रस्ता किती, 2-1.5 कोटी रुपये लागले, राहिलेला रस्ता देखील त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला माझ्या कुंभलभास सारख्या रस्त्याही त्यांनी ताबडतोब करून दिले आहे. आपला माणूस जर मोठा होतोय, आपला विकास करेल, तिथं पक्ष बघू नका. आणि म्हणून आपलं सर्वांचं नेतृत्व आमदार भरतशेट आहेत. विधानसभेला सर्वांनी एक टाकी या गावांनी मतदान केलं पाहिजे. माझा निरीक्षक आहे, जर चुकीच्या मार्गाने जर कोणी या गावातला जाईत असेल तर आमदार साहेब मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे. त्यावेळी पक्ष आम्ही बघणार नाही. थोडी शंका आली म्हणून मी बोललो. म्हणून मी सर्वांना विनंती करतो का, आपल्या समाजासाठी जे पडलेलं समाज जर राहिलेलं जे काम होतं आमदार साहेबांमुळे ते उभं राहिलं. लोक आपल्याला हसत होती, काही समाज यायची जी छोटे अल्प समाज आहेत त्यांची समाज भर मोठ्या मोठ्या उभी राहिली, पण मराठा समाजाची जी मंदिर होतं जे काय आपण समाज मोठा बांधतोय त्याला आज तुम्ही माळला जर गेलं, आमदारांच्या नेतृत्वाखाली ते बरेच पैसे दिले, 16 कोटी रुपये आता मंजूर केलं आमदार साहेब, जसं 50 लाख दिल्यात रेती दिलीत तसं हे मंदिर उद्या तुमच्या असते हो, आम्हाला दुसऱ्यांच्या दारात जायला लावू नका. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. जाता जाता एक शेवटची एक विनंती करतो, कारण इथे एक सभागृह जे आपण मंदिर बांधले त्याच्या समोर एक सभा मंडप मी बांधून दिलेला होता, परंतु आता तो आपण या ठिकाणी तोडलेला आहे. याच्यासाठी ग्रामस्थांनाच मी सांगितलं, तुम्ही बोला आमदारांशी, आमदारांसोबत या मंदिराला सोबेल असं सभागृह तुम्ही बांधून घ्या. सभा मंडप तो चांगला पाहिजे, या मंदिराला सोबेल असा पाहिजे. एवढंच काम तुम्ही आमचं शेवटचं राहिले ते करून द्या. यातला एक मतदार जरी विरोधात गेला तरी बारीक नजरेने मी त्याच्यावर लक्ष ठेवील, आणि त्याला सांगेल या गावाला तडा घालवत असेल तर तू घालवतोस. आम्ही जरी काँग्रेसवाले असलो तरी आम्ही भरतशेटना मदत करतो, आणि तुम्ही पक्षाचा असून जर चुकीच्या मार्गाने जात असाल तर ते आम्ही कदाही सहन करणार नाही, गाव त्यांना कदाही क्षमा करणार नाही, ही तुम्हाला ग्वाही देतो. या कार्यक्रमाला तुम्ही आलात, आम्हाला भरघोस देणगी दिली, आमचा रस्ताही करून दिलात, त्याबद्दल मी तुमचा या गावचा सुपुत्र म्हणून मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि पुढच्या वाटचालीला तुम्हाला सरसेनापती म्हणून मी काम करीन ही ग्वाही देतो, आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. झालं का अजून? यानंतर पत्रकार सन्माननीय नाडकर साहेब यांचं या ठिकाणी त्रिकोण चौकोन षटकोन मिळाले, पण त्या पुस्तकात मला दृष्टिकोन कुठेच मिळाला नाही. मग त्यानंतर लक्षात आले की दृष्टिकोन हा भूमितीत नसतो तर भूमिकेत असतो, आणि मांजुर्ले गावच्या विकासाचा दृष्टिकोन ज्यांच्या भूमिकेत आणतो ते म्हणजे लोकप्रिय आमदार गोरजगदांचे शेठ भरत शेठ गोगावले साहेब. साहेब 2 शब्दच बोलतो, उम्र बेशक कम है
बघा तजुर्बे हजार है, उम्र बेशक कम हो मगर तजुर्बे हजार है, मेरे मारने वाले से कह दो मुझे चाहने वाले बहुत है। खरखरच आमदार साहबांचा ज्या प्रकारे लोकप्रिय आपल्या गावात आहे आपल्या विभागात आहे, आमदार साहेबांचा किती कमी विरोध करू द्या, पण 2024 ला हे आमदार साहेब हेच आपले आमदार असतील यासाठी आपल्याच त्यांना शुभेच्छा देतो। एकच गोष्ट सांगतो, आपण 2-3 वर्षापूर्वी आला होतात आणि त्यावेळी आपलं जुना मंदिर होतं, आपण बोललो होतात मी पुढच्या वेळी येईल तो मंत्रिपदाच्या गाडीतच येईल। आता आम्हाला वाटलंच होतं यावर्षी की आपण गाडीतच जाल, परंतु थोडंसं मागे झालंय, पण पुढच्या वर्षीच्या ऐजामध्ये 3 दिवसात 3 महिन्यात आपण परत दर्शनासाठी या आपल्या कालबेंच्या मंदिराचं मंत्रिपदाच्या गाडीतच यायचं आहे आणि आपल्याला आम्ही आज या ठिकाणी आपलं जोरदार स्वागत करू। धन्यवाद, एकदा जोरदार दादा आमदारांसाठी येऊन जाऊया। आता काय राहिलं का संतोष? कीर्तन उभं राहणार आहे म्हणून तुला या गावचं ग्रामदैवत आणि कालभैरवी जोगेश्वरी काळकाळी माता यांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो। मराठी मनाचे मानदंड इंदुरदेव सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमचे तालुका प्रमुख मानकर वकील, या गावचे सुपुत्र उद्योजक सन्माननीय राजाभाऊ रणपिसे आणि व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, गावचे सरपंच उपसरपंच आणि तिन्ही मंडळाचे अध्यक्ष सुरत मुंबई आणि इथले गावाचे, त्याचप्रमाणे उपस्थित पहिले मी मनापासून अभिनंदन करतो ते आपल्या माहेर वसणींचं, सासर वसणीचं पण करतो थोडं, पण माहेर वसणींचं महत्त्वाचं त्याचं कारण की ज्या माहेर वसणींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ केला, किती पैसे लागले अजून आम्ही विचारले नाही, परंतु एक चांगलं काम आपल्या माहेरला त्या माहेर वसणी केले त्याबद्दल त्यांना खरोखर मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। उपस्थित असलेले सुरत मुंबई आणि इथले ग्रामस्थ माता भगिनी कार्यकर्ते पदाधिकारी, खरं म्हणजे संतोषला अजून थोडा वेळ पाहिजे होता, परंतु कीर्तन उभं राहणार आहे, जेवणाचे अजून लोक बाकी आहेत, परंतु ही वेळ परत परत येणारी नाही आहे। हा तुमच्या आमच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण असणार आहे, पुढचं अजून कोणी काय पाहिलं ते सांगू शकत नाही आहे, परंतु आपल्या गावामध्ये भव्य दिव्य या आपल्या ग्रामदैवताचं एक चांगलं मंदिर त्या तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून जे आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामध्ये राजाभाऊंचा शिवाचा वाटा असू शकतो, परंतु तुमचाही त्यामध्ये काही खाईचा वाटा असणार आहे। आणि त्यांनी सांगितलं एका दिवसामध्ये जे काय लोकांनी वर्गणी पुकारली आणि 15 लाख रुपये काय तेवढी सोपी गोष्ट नाही आहे, आणि 3 आणि 4 महिन्यामध्ये मंदिर उभं करणं तर कदाचित शक्य नाही आहे। चांगले चांगले तज्ञ मंडळींना पण 6-6 महिने 8-8 महिने वर्ष लागतात। कुठे या अशोक मोरे आणि भावेश नागते, जरा अशोकचा गळा बघा कसा दिसतो तो, ये जरा कसं आम्हाला दिसायला पाहिजे, आमचा माणूस मोठा झालेला चालेल, परंतु त्याने पण इकडे गावाकडे लक्ष ठेवायला पाहिजे। तर मंडळी खरं म्हणजे फार मला बोलायचं नाही आहे, पण थोडंफार तर बोलणं गरजेचं आहे। भाऊने आता सांगितलं, संतोषने मागं जे सांगतोय, प्रकाश बोलला, जे वस्तुस्थिती त्याने सांगायचा प्रयत्न केलेला आहे, आम्हाला नेमकं कळत नाही का? आता भाऊ बोलले शेवटी पाटाचं पाणी पाटाला जातं, आणि जर या बोटाला कापलं तर याच बोटाला कळ होते ती दुसऱ्याच्या हाताला जात नाही आहे, हे लोकांनी समजणं गरजेचं आहे। राजकारण तुम्ही करा, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे,
पण त्या राजकारणाचा जर उपयोग माझ्या गावासाठी माझ्या भागासाठी माझ्या विभागासाठी माझ्या तालुक्यासाठी जर होणार नसेल तर स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी करतो? तुमचा मोठेपणा करा, खोटेपणा करा, काही करा, परंतु जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला काही भंग होणार नाही, हे तुम्हाला ज्या तुमच्या कालभैरीच्या समोर सांगतो। मंडळी टीकेचे घाव जे आम्ही सोसलेत, आम्ही असेच आमदार झालेलो नाही आहे आणि लोकांनी तीन तीन वेळेला आमदार केलेले ते असंच झालेलं नाही आहे, त्याला मेहनत करावी लागते। नाही तर नुसतं आलं फोटो काढले आणि ते व्हॉट्सअपवर पाठवले तर असं होत नाही आहे। आमच्या काळात हे व्हॉट्सअप व्हॉट्सअप बिट्सअप काय नव्हतं, आम्ही लोकांच्या मनामध्ये बसलो होतो आणि लोकांच्या जेव्हा तुम्ही मनात बसाल त्याच वेळेला त्यांच्या ध्यानात येऊ, नाही तर त्याला ध्यानात येणार नाही आहे। म्हणजे या प्रत्येक गाव वाडी वस्तूचे आम्ही खडान खडा माहिती सांगू शकतो, कुठला गाव कुठं आहे, कुठल्या गावामध्ये किती वाड्या आहेत, किती वस्त्या आहेत, काय ते आम्ही सांगू शकतो। मगाशी आपण सांगितलं तर म्हणणं बरोबर आहे संतोष की माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं काम झालं असेल तर दोन कामं झालेली आहेत, एक बडदेमागचा रस्ता जो 75 वर्षात भाऊ तुमच्या पण कारकिर्दीत तुमच्या पण पुढाऱ्यांना मंत्र्यांना संत्र्यांना करता आला नाही, तो रस्ता आपण केला। त्याचं कारण तिथं पण आपली लोकं राहतात, आम्ही मतं पाहिली नाहीत, आम्ही लोकं पाहिली किती लोकं राहतात ती, आणि म्हणून जवळजवळ आता आम्ही 1 कोटी रुपये दिले, त्याच्या अगोदर पुलाला 30 लाख दिले, त्याच्या अगोदर 45 लाख रुपये दिले, तरीही तो रस्ता पूर्ण होत नाही आहे। आत्ता कच्चा रस्ता झालेला आहे, त्याचं खडीकरण करतोय आम्ही आणि पुढच्या वर्षाला त्याचं चांगलं डांबरीकरण करून बारमाही रस्ता जो तुम्ही जसे जाताय तसं त्या लोकांना पण होईल। कारण मगाशी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की एवढी वर्ष जर आमची माता डिलिव्हरीची जर बहीण आणायची असली तर आम्हाला डाळ किंवा डोळेमध्ये आणावे लागतात। आमचा एखादा कोण म्हातारा कोतारा माणूस जर आजारी झाला तर त्याला त्या डाळामध्ये आणावं लागतं। ही परिस्थिती आम्ही स्वतः चालत गेलो तेव्हा पाहिली आणि म्हणून करता आम्ही तो रस्ता केला। मंडळी कुंभेवाडी किती घरात किती मध्ये आहे, संजय कुठे गेला, आहेत ना पाठीमागे आमच्या, थांब असेल ना आपला। मंडळी पहिले पैसे टाकले लगेच दुसऱ्या माणसं बोललेत ना आम्ही जास्त टाकलेत, बोलू हरकत नाही आहे, पण मंडळी सत्य असतं ना ते थोडं उशीर येत आहे आणि उशीर ते टिकतं आणि खोटा जे लवकर येऊन लवकर लोक पावतं। आणि माझा दावा होता, आत्मविश्वास होता माझा की जे काय कोण खोटं करते ते खोटंच होणार, सत्य सहित त्यांना खाली उतरावं लागलं हे लक्षात ठेवा, हे आपल्या डोळ्यासमोरची वस्तुस्थिती आहे। म्हणून कोणी किती मोठा झाला तरी त्याला मस्ती आता कामा नये, तुम्ही मोठे किती व्हा परंतु तुमच्यात माणुसकी असणं गरजेचं आहे। आणि अशा अनुषंगाने आपण तो रस्ता जवळजवळ त्यांच्या घरापर्यंत गेला ना संजय, उद्घाटन अजून केलं नाही लक्षात ठेव, आम्हाला अजून मतं पण तुम्ही दिलेले नाहीत लक्षात ठेव, तरी पण आम्ही रस्ता तुमच्या घरापर्यंत नेऊन दिलाय आणि तसंच थांबलेलो नाही। मंडळी हा रस्ता ताजपासून तो पूर्ण त्या भोगद्यापर्यंत आणि पूर्ण आपण अंबेकेंच्या केळगाव कामतवाडी महेश कुठे गेला, आहेच ना बाबा जिवंत आहे तर तुझा रस्ता परत करून देतो लक्षात ठेव, या कालभैरीच्या समोर बोलतोय तू आमच्याकडे ये अगर येऊ नकोस, परंतु आमची पद्धत आहे ती आम्ही करणार। मंडळी सांगू इच्छितो सत्ता आपल्याकडे आहे, मुख्यमंत्री आपले आहेत, आमदार मी तुमचा आहे, त्यामुळे माझं कर्तव्य आहे ते आम्ही कुठे ढळणार नाही आहे। समाज तर माझा आहेच त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे, परंतु ज्या बहुजन समाजाने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याची आठवण त्याची जाणीव आम्ही कधी विचारत नाही, त्या गावामध्ये किती मतं आहेत त्या गावामध्ये माणसं आहेत एवढंच आम्ही सांगतो। भाऊ परवा पण आम्ही मुरेवाडीचा कार्यक्रम केला, मी ज्ञानेश्वरला धन्यवाद देईन की त्यांनी 4 दिवसामध्ये तो रस्ता तिथला केला, अत्यंत चांगला रस्ता केला, काँक्रीटचा कार्यक्रम आम्ही त्या दिवशी केला, आमचं सोनवाल नाही तिथं मोरे, आणि अशा अनुषंगाने आम्ही काम करतोय। म्हणजे विकास कामं तर आमचं कर्तव्य आहे, या गावाने भाऊंच्या विरोधात जाऊन मला मतदान केलेलं आहे त्यामुळे मी काय विसरलेलो नाही आहे। भाऊ आता तुम्ही जे काय आपल्या कालभैरी दैवतासमोर सांगितलं आहेत तुम्ही बदलणार नाहीत हे आम्हाला माहिती आहे, परंतु आता आम्हाला असं वाटतंय
की आमच्या या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या सोबत तुम्ही यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. सुधीर आहे ना तुझी, त्याला भावजाला तुमच्या काय नावनाका काय त्याला विचारू द्या. तर मंडळी, माझं सांगण्याचं तात्पर्य आहे, विकास काम करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यामध्ये आम्ही कुठंही मागं हटणार नाही आहे. भले त्या गावामध्ये माझे चार कार्यकर्ते का असेलात, आम्ही बोलणार नाही तुम्ही 100% असा, पण तिथे चार कार्यकर्ते असले तरी पण तिथलं काम राहणार नाही हा मी तुम्हाला आज विश्वास करून देतो. तुम्ही पाहिला असाल, ही डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. हे काय कोणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कुंभ्याला तुम्ही जाऊन या वाडीवरती, आम्ही तिथं पण थांबलो नाही आहे. आम्ही आता मगाशी सांगितलं पुण्याच्या बॉर्डरला जॉईन करण्याचं काम बघूया पुढच्या बजेटमध्ये ते घेतो. तुम्ही अटेंड करून द्यायची, तुमची जबाबदारी आहे. 25 किलोमीटर कमी होणार आहे. 25 होऊ द्या ना तर 30 होऊ द्या. तिथं लागणारे पैसे आता आम्ही 2 किलोमीटर सुरू करतोय. कुठे गेला केलंय ना तो 2 किलोमीटर पुढे नेतोय. त्यानंतर पुढचा लागणारा जो काय 4-5 किलोमीटर किती राहतोय रे कुंभ्याला पुढे 7.5 किलोमीटर राहू दे ना तर 8 किलोमीटर राहू दे. आपलं सरकार आहे, आपले मुख्यमंत्री आहेत, आपला आमदार आहे. त्यामुळे तुम्हाला जो काय शॉर्टकट पाहिजे पुण्याला जाण्याचा लवासाला उतरायला तिकडे जागा घेतव का काय भावेच कुठे भावेच आलाच का. तर मंडळी माझी एकच विनंती राहील, भाऊने आपल्याला सांगितलं ठीक आहे आमचं कर्तव्य ते आम्ही करतोय, पण आमचं दुसरं कर्तव्य सरकारमध्ये आहोत. जे सरकारमध्ये नाही त्यांनी फुकट नाकाला नाका लावू नका. तुम्ही पक्षात कुठल्या पण द्या काही करा, आमचं त्याबद्दल नाही आहे. पण गाव नासवायचं काम करू नका. नाही तुमच्यात हिंमत असेल तर त्या गावासाठी काहीतरी करा. स्वतःसाठी स्वार्थासाठी कोणी काय करेल, पण या गावासाठी. आज मी प्रकाशला का सांगतो, कारण काय झालं तर प्रकाश मी फोन करायचा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, कोणतरी कार्यकर्ता गावाच्या हितासाठी पाहिजे, स्वतःच्या स्वार्थासाठी नको. आज आमचं दुसरं कर्तव्य आम्ही काय पार पाडतोय. आज आमच्या महिला भगिनी आहेत. आज सरकारने आम्ही धोरण आखली आमच्या महिलांसाठी. एसटीला अर्ध तिकीट सुरू केलं का माहिती आहे का तुम्हाला लोकांना? आहे ना, बरं ठीक आहे. 75 वर्षाच्या वरती 100% फुकट, एकही रुपया भरायचा नाही, महिला असो पुरुष असो कोणी असो. त्यानंतर आमची मुलगी झाली जन्माला आली का पहिले 5000 रुपये, पहिलीला गेली का 5000 रुपये, चौथीला गेली का 5000 रुपये, दहावीला गेली का 10000 रुपये, असे 25000 रुपये जन्मल्यापासून दहावीपर्यंत. 18 वर्षाच्या वयामध्ये आली का तिच्या खात्यामध्ये 75000 रुपये आम्ही सरकार टाकणार, एकही रुपया परत द्यायचा नाही. म्हणजे 1 लाख रुपये जन्मल्यापासून तिच्या लग्नापर्यंत आम्ही सरकार देणार, 1 रुपया परत नाही द्यायचा. पंतप्रधानांचे 6000 रुपये शेतकऱ्यांना येतात, 6000 रुपये आता आम्ही टाकणार. महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला 6000 रुपये देणार, असे 12000 रुपये तुम्हाला वर्षाला फ्री ऑफ चार्ज मध्ये 1 रुपया परत भरायचा नाही आहे. 1 रुपयामध्ये तुमचा विमा उतरायचा आहे. 1 रुपयामध्ये चने तरी येतात का? पोराला आपण चने घ्यायला जातो तर 1 रुपये तरी येतात का? मग 1 रुपयामध्ये तुमच्या शेतकऱ्यांचा विमा. म्हणून जर हवं काय, तुमचे विकास कामं आम्ही करतो, तुमच्या सगळ्या सोयीसुविधा आम्ही देतो, तुमच्या अडीअडचणी आम्ही सोडवतो. एखादा कोण आजारी झाला, काय झाला, कोणाचं लवलं लचकलं तर आमचे कार्यकर्ते सांगतात, त्या लोकांना आम्ही मदत करतो. मग नेमकं तुम्हाला हवंय काय? तुम्ही जर खरोखर आम्ही काम नाही केलं तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ नका. पण कामं बघा ना, 2 दिवसात त्या बिचारी ज्ञानेश्वरने मी त्याला सांगितलं, आम्ही कार्यक्रमाला येतो, आम्हाला रस्ता व्हायला पाहिजे, फक्त डांबर नाही मिळाले म्हणून. पण भाऊ, त्या 4-5 दिवसात किती दिवसात डांबर टाकशील? 5-6 दिवसात तुम्हाला हा डांबरीकरण झालेला रस्ता मिळेल. आणि तुमच्या पायाला जी काही खडी तुटते ती परत कधी खडी तुटणार नाही आहे. हा, तर म्हणजे मध्ये सांगायचं एवढंच तात्पर्य आहे. काही पाहुणे लोक येऊन गेले, आम्हाला माहिती आहे भूमत आमचं असल्याचं कारण नाही आहे. परंतु 15 वर्ष जे आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे ते आम्ही विसरलेलो नाही आहे. प्रकाशला विचारा, प्रकाश कधी कधी रागवतो काही गोष्टी, तर आम्ही त्याला उलट रागवत नाही आहे. शेवटी कार्यकर्ते आहेत तर आम्ही आहोत, कार्यकर्ते नसेल तर आम्ही कुठले होणार?
आणि म्हणून करता आम्ही सांगितलं की तुम्ही लोकांनी कोणीही कसली काळजी करायचं कारण नाही आहे. तुमच्या सुरतला काय काम असू द्या, मुंबईला असू द्या, ठाण्याला असू द्या, पुण्याला असू द्या, महाराष्ट्रात कुठेही असू द्या, त्यासाठी तुमचा आमदार तुमच्या पाठीशी उभा आहे, काळजी करायचं कारण नाही आहे. भाऊ आता आम्ही दोन कार्यक्रम करून आलो, एक मर्यादे कार्यक्रम मर्यादे मर्यादेचा तप सगळ्या त्या वाडीने पूर्ण प्रवेश केला. त्यानंतर तिकडे तुमची जी दबडे भावकी, त्या दबडे भावकीच्या संपूर्ण कुलस्वामींचं मंदिर त्याचं आता उद्घाटन करून आलो होतो, त्यांना विचारा की बरेचशेंनी काय मदत केली ती. त्याचं सांगायचं तात्पर्य त्यांनाही सांगितलं सकाराम दबडेला आणि त्या सगळ्या मंडळींना, म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये करा त्याबद्दल आमचं दुमत असण्याचं कारण नाही आहे, पण मग तुम्ही जर त्या पक्षाचं काम करताय तर काहीतरी आणा, काहीतरी सांगा, काहीतरी बोला. आता आम्ही तुम्हाला काय सांगितलं की भाऊ तुम्ही गेले अनेक वर्ष राजकारण करताय पण तुम्हाला बर्दे मागचा रस्ता नाही करता आला, जो तुम्ही नाही केला ते नाहीच केला. एवढे वर्ष बिचारे ते कुंभवाडीवाले किती वर्ष झाले ते भोगदा करून झाला, अर्ध धरण झालं, त्या धरणाचं काय वाट लागली तरी कुंभवाडीचा काही रस्ता तयार होत नव्हता. जेव्हा भरोशाने पैसे टाकले तेव्हा लगेच पैसे दुसरे हे बघा आम्ही पत्र आणलं, वारे वा. म्हणून मग असे आम्ही सांगितलं सत्याला मरण नाही आहे. आणि आम्ही सांगितलं होतं संजय की जर आम्ही सत्याने केलं तर तो आमचाच रस्ता पूर्ण होईल आणि आम्ही करून दिलेला आहे. जे काय आता तिथे जे काय चंद्रगिरी करत होते त्या पाठ्या ठेवलं म्हणजे असं वेळ झालेला आहे मला माहिती आहे, परंतु आपल्या रस्त्याचं ज्यावेळेला पूर्ण काम होईल त्यावेळेला आपण त्याचं उद्घाटन करूया. आणि भाऊंनी जाता जाता परत, कारण त्यांची भूक काय थांबत नाही, त्यांनी इथं जो काही समोर सभामंडप होता सभामंडप देऊया, मी काय देत नाही आहे, जी देवळात बसले ती देणारी आहे. आणि एक निमित्ताला धन्य आहोत लक्षात ठेवा, कारण तेवढी जाणीव आम्हाला आहे, कारण या देवदेवतांचा तुमच्या गोरगरिबांचा जर आशीर्वाद नसता तर तुमच्यातला एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज तीन तीन वेळेला आमदार झाला नसता. मगाशी आणि सांगितलं की आज लाल दिव्याची गाडी म्हणजे लाल दिव्याच्या गाडीतच बसलो होतो, परंतु त्या नऊ मध्ये माझाच नंबर होता, परंतु आम्ही चार पावलं काही कारणास्तव मागे सरकलो आमच्या मुख्यमंत्र्यांसाठी, आणि म्हणून तर मी त्या दिवशी राहिलो. मी राहिलो म्हणून तर तुमचा विकास राहणार नाही, बरेचसे मंत्री झाला काय आणि नाही झाला काय, पण तुमच्या या संपूर्ण भागाचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही. पण आता मंत्री होईल आता काळजी करू नका, कारण काल निकाल लागलाय, बरेचसे लोकांनी देव पाण्यात बुडून ठेवले होते, ते देव काय त्यांचे वर येऊ दिले नाहीत. आम्ही जे काय आमचं पक्षप्रतिरोध काय होतं त्यांनी सांगितलं, पक्षप्रतिरोध आणि हे जे काय आम्ही एवढी फार मोठी चिंता करत नाही आहे, आमचे आमदारकी राहिले आमचं सरकार राहिलं ही महत्वाची बाब होती. जे मुख्यमंत्री मनापासून गोरगरीब जनतेची सेवा करतात त्यांना त्यांचं योगदान दिलं आणि म्हणून करता हे आता जे काय देव पाण्यात बुडून ठेवलेले होते विरोधकांनी त्यांचे देव काय, आता आम्ही पुढचे आणखीन ही तर हे दीड वर्ष जाईलच पण पुढचे पण पाच वर्ष आम्ही येऊ देणार ना. आता भाऊंनी सांगितलंय कारण भाऊ पंधरा वर्ष तुम्ही नाही केलं, आता पुढच्या तुमच्या आशीर्वादावरती या सगळ्यांना घेऊन परत आपल्याला वाटचाल करायची आहे, पण लक्षात ठेवा आता वाटचाल आपण पूर्ण करूया, अर्धवट ठेवायची नाही आहे. म्हणजे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या कालभैरी जोगेश्री काळकाई माता हिच्याच्या मी प्रार्थना करतो की सुरत मुंबई ठाणे पुणे आणि इथले ग्रामस्थ महिला भगिनी माहेरवासनी सासरवासनी या सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत आमच्या माहेरवासनीचं नाव आहे, कारण जो पुतळा तुम्ही जो का शिवाजी महाराजांचा आमच्या कार्यकर्त्यांना करता आला नाही तो तुम्ही महिलांनी करून दाखवला, त्याबद्दल तुम्हाला निश्चितच आता भाऊ तिथे एक त्या सगळ्या महिलांची एक व्यवस्थित पाठी लावायची, कारण पुढच्या भावी पिढीला या माहेरवासनी आमच्या कोण होत्या काय होत्या त्याची तिथं माहिती असणं गरजेचं आहे, नाही तर नुसत्या माहेरवासनी असं चालणार नाही. तिच्या नाव तिच्या नवऱ्याचं नाव त्यांचा अन्ना म्हणजे ती तुमच्या इथली कोणी काय असेल, कोणची लेख असेल, बहीण असेल, मुलगी असेल, काय असेल, परंतु ज्या तिथं सासरवासनी राहते
तिथलं पण तुझ्या नवऱ्याचं पण योगदान आहे लक्षात ठेवा. कारण त्यांनीच नुसते पैसे दिले म्हणजे काय नवऱ्याच्या खिशातल्या काढल्या शिवाय दिले नाही हे पण त्यांनी लक्षात ठेवा. तर यासाठी त्यांचं नाव पूर्ण यायला पाहिजे. ते पाठीचा खर्च जर मला करायला सांगितलं तरी करेल कारण प्रत्येक शिवपुत्राजवळ आमचं योगदान असतं ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना जे उपस्थित आहे जे उपस्थित नाही जे काय घरात बसून ऐकत असतील कुठे बाजूला गेलेले असतील त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि प्रकाश काळजी करायचं कारण नाही आहे. आणि सरपंच ताई लक्षात ठेव सरपंचाला काय तेवढा निधी नसतो. तुम्हाला ग्रामपंचायतीला तुमचं शिपायांचा पण पेमेंट मिळत नाही. तर या सगळ्या कामांसाठी शेवटी कोणाचं ना कोणाचं तरी योगदान हे लागतंच हे लक्षात ठेवा. तुम्ही आता ग्रामविकास म्हणून काय आघाडी केली पण ग्रामविकास तुम्हाला निधी देणार नाही आहे. कुठल्या तरी पक्षाला तुम्ही भरल्याशिवाय तुम्हाला निधी मिळणार नाही हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगून टाकतो. जर सगळी कामं जर आम्ही करणार असू तर मग तुम्हाला पण त्याचा विचार करायला पाहिजे हे पण तुम्हाला आम्ही आवाहन करतो. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद. आणि एक विशेष सत्कार लावून जर आम्ही तो सन्मान्य परिसर दोघं त्यांच्या हात व्हावा अशी आमची इच्छा आहे. मी संतोष शिवाजी पोलीस पाटील यांना मीडिया वार्ता छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं गेल्या एक महिन्याला. धन्यवाद. सादर होत आहे आपल्या समोर आवाज द्यायचा आहे व्हिडिओला.